दारू पिणे, धूम्रपान करणे किंवा तंबाखूचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक आहे। हा व्हिडिओ केवळ माहितीचा भाग म्हणून व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। तुम्ही सुद्धा माहिती असावी या दृष्टिकोनातूनच हा व्हिडिओ पाहाल याची अपेक्षा आहे। कोणत्याही प्रकारचे जाहिरात करणे हा आमचा अजिबात उद्देश नाही। नमस्कार मित्रांनो, मी गौतम आपले ऑल इन वन मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। मित्रांनो, या लॉकडाऊनच्या काळामध्ये बऱ्याच तळीरामांनी दारूच्या दुकानावर दारू खरेदीसाठी खूप गर्दी केली, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी गोंधळ उडाला। या कारणाने शहरातील बरीच दुकाने बंद करावी लागली होती। राज्य उत्पादन शुल्क या विभागाने दारूच्या दुकानातील गर्दी कमी होण्यासाठी तसेच कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने आपल्याला दारू खरेदी करण्यासाठी ई टोकनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ज्या ग्राहकांना दारू खरेदी करायची आहे त्यांना संबंधित वेबसाईटवर जाऊन आपला फॉर्म भरायचा, त्यानंतर आपल्याला एक टोकन आय डी प्राप्त होईल। हा टोकन आय डी घेऊन संबंधित दुकानावर गेल्यानंतर आपल्याला दारू मिळेल। ज्या ग्राहकांना दारू खरेदी करायची आहे त्या गिराकांना संबंधित वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागत आहे, त्यानंतर आपल्याला टोकन आय डी मिळेल। तर हे रजिस्ट्रेशन कसे करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण आम्ही अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। तसेच बेल आयकॉनवरील ऑल नोटिफिकेशन हे बटन इनेबल करा, म्हणजेच आमचे लेटेस्ट नोटिफिकेशन आपल्यापर्यंत मिळत राहतील। तर चला मग, दारू मिळण्यासाठी रजिस्ट्रेशन कसे करावे आणि ई टोकन कसे प्राप्त करावे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला गुगल या सर्च इंजिनवर mahaexcise.com असा शब्द प्रविष्ट करून सर्च करावायचा आहे। त्यानंतर आपल्याला mahaexcise.com अशा प्रकारे वेबसाईट मिळून जाईल। त्या वेबसाईटवर आल्यानंतर क्लिक करावे। यानंतर आपल्याला अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाची वेबसाईट मिळेल। या वेबसाईटवर येण्यासाठी मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा या वेबसाईटची लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता। या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागेल। या ठिकाणी आपले संपूर्ण नाव, या ठिकाणी आपला जिल्हा निवडावा लागेल आणि या ठिकाणी आपला पिन कोड। माहिती भरल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करावे लागेल। त्यानंतर आपल्याला जे मध्य पाहिजे ते मध्य या ठिकाणी आपल्याला निवडावे लागेल। जर तुम्हाला फॉरेन लिक्विड पाहिजे असतील तर फॉरेन लिक्विड निवडावी, जर तुम्हाला बियर किंवा वाईन हवे असेल तर ती, कंट्री लिक्विड देशी दारू जर पाहिजे असेल तर ती या ठिकाणी तुम्ही निवडू शकता आणि त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करावे। मित्रांनो, ही माहिती भरल्यानंतर आपल्याला आपल्या जवळच्या संपूर्ण दुकानांची यादी या ठिकाणी आपल्याला दिसून येते। तर आपल्या जे जवळचे दुकान आहे त्या दुकानाचा स्लॉट आपल्याला निवडावा लागेल। आता उदाहरणार्थ ह्या रॉयल बियर शॉपी हे आपण निवडूयात आणि या ठिकाणी व्ह्यू स्लॉट या बटनवर क्लिक करावे। ज्या वेळेमध्ये आपल्याला मद्य खरेदी करावायची आहे ती वेळ आपल्याला या ठिकाणी निवडावी लागेल। जर समजा तुम्हाला 9 ते 9:30 या दरम्यान खरेदी करायची असेल तर तुम्हाला 9 ते 9:30 दरम्यानचे हे बटन सिलेक्ट करावं लागेल। 9:30 ते 10:00 दरम्यान तर हे बटन सिलेक्ट करा, 10 ते 10:30 दरम्यान असे या ठिकाणी वेळा दिलेल्या आहेत। तर आपण 9 ते 9:30 दरम्यान हे बटन्स निवडूया। तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक टोकन मिळेल। हे टोकन घेऊन आपल्याला संबंधित दुकानावर आपण ठरवलेल्या वेळेमध्ये आपल्याला तिथे जाऊन खरेदी करता येईल। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते आम्हाला खालील कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करून नक्की कळवा। तसेच आमचा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा। तर डिसलाईक करते वेळेस आमच्या व्हिडिओमध्ये काय चुका झाली हे सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, म्हणजे आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये त्या चुका सुधारण्याचा नक्की प्रयत्न करू। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।